माझं लक्ष नव्हतं, माझ्या पाठीमागे कोणी लक्ष नव्हतं. त्यांनी घातली तुम्हाला टोपी, पण टोपी घातली म्हणजे पूजेसाठी घातली ती, की बाकी कशासाठी घातली नाही. आज तुमच्या हाताने पूजेच्या वेळेला चंद्रकांत खैरे यांना टोपी घातलेली. या टोपी घालण्याचे अनेक अर्थ निघतात दादा. अनेक अर्थ घेण्याची गरज नाही. जनरली आपल्याकडं अशा पद्धतीनं अभिषेक पूजा करत असताना डोक्यावर टोपी म्हणा, फेटा म्हणा, काही ना काही वस्त्र ठेवण्याची पद्धत आहे. म्हणून टोप्या माझ्याकडे टोपी होती गाडीत, मी साहेबांच्या डोक्यात घालतो. तुम्ही कुठवर घालणार आता? असं काही गरज नाही. राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत, त्याला केलं तर याला राग. त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहे, परंतु मंत्रिमंडळाच्या विस्ताराला कोणताही मुहूर्त लागणार नाही. महाराष्ट्राचा कांदा तेलंगणा खरेदी करताय, हा अपयश आहे का महाराष्ट्र सरकारचं? नाही, अपयश कशाचं? अपयश म्हणता नाही येणार याला. एक इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला गेलेला आहे, आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवून गेला तर तेलंगणा खरेदी करतंय. त्यामुळे आपण आपल्या राज्याचं याच्यात अपयश नाही, सरकारचं अपयश म्हणता येईल की सरकारला स्वतः खरेदी करता नाही आला, तेलंगणा खरेदी करता, असं सरकारचं अपयश म्हणता येईल, महाराष्ट्राचं नाही म्हणता येईल. दुसरे काही राजकीय प्रश्न आहेत, जसं की औरंगाबाद लोकसभेची जी जागा आहे, त्या जागेवर जवळपास सगळेच राजकीय पक्ष आपला दावा सांगत आहेत. तर दावा आहे, त्याबरोबर शून्य गटाचा दावा आहे, नंतर काँग्रेसने त्यावरती दावा आहे. काही हरकत नाही, सगळ्यांचे दावे असले पाहिजे, म्हणजे सगळे जोमाला कामाला लागतात, आणि जोमाला कामाला लागल्यानंतर ही शक्ती एकत्र होते, आणि एकत्र शक्ती नंतर विजय प्राप्त केला जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.